ठाण्यातले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवरायांसंदर्भातल्या विधानाने आता नवा वाद निर्माण झालाय. आव्हाडांच्या विधानावरून शिंदेकडे आणि भाजपाकडनं टीकेचे वार सुरू झाले. टीकेनंतर जितेंद्र आव्हाड देखील आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. एमपीएससीचे विद्यार्थी आहेत का कोणी? अभ्यासक्रमात ना महाराष्ट्राचा इतिहास विश्वासघात करून टाकला. मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार. म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवला आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना. कि 1679 मध्ये जेव्हा दुष्काळ झाला तेव्हा टाळे उघडून टाकला आपल्या रेव्हेन्यूचे आणि जाऊ द्या पैसा शेतकऱ्यांमध्ये, हा सांगणारा जगातला पहिला राजा शिवाजी महाराज होते. इथे राधानगरी डॅम बांधणारा पहिल्यांदा शाहू महाराज होते. इथले पाणी, इथलं वीज ह्याच्यासाठी डोकं लावणारा दुसरा कोणी तंत्रज्ञानी नव्हता, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे फुले शाहू आंबेडकर ही जी चळवळ आहे, हा जो विचार आहे, हा विचार हा बहुजनांचा विचार आहे. एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं, त्यानंतर भाजपने टीका केली आहे. भाजपच्या विविध नेत्यांनी काय म्हटलंय नेमकं आपण पाहूया. इतर कुणी आहे मी नाव सुद्धा घेणार नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं अस्तित्व आहे. आव्हाड हे विसरू नका तुम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुमचं सुद्धा अस्तित्व आहे. शी लाज वाटते मला, संताप येतो तुमचं हे सगळं ऐकताना, निषेध हा शब्द सुद्धा अपुरा पडतो. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नाही तर हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याऐवजी अफजल खान, शाहिस्ते खान यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं हे जितेंद्र आव्हाडांचं बोलणं म्हणजेच राष्ट्रवादीचं अधिकृत धोरण आहे का? खरं म्हणजे आता या विषयावरती नीट सखोल चौकशी व्हायला पाहिजे की राष्ट्रवादीचं इतकं हे प्रेम शाहिस्ते खानाचं असो, अफजल खानाचं असो, उतू का जात आहे? याबद्दल दस्तूर खुद्द शरद पवार येणे तर खुलासा घेऊन सांगितलं पाहिजे की होय, आमचं हे अफजल खान आणि शाहिस्ते खान यांच्याबद्दलचं प्रेम हेच आमचं अधिकृत धोरण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.